सप्तमः पाठः योगमाला। योगाचरणेन मानवीय जीवनं निरामयं सुंदरं दीर्घं स्वस्थ्यंच भवति। योगाचरणाने मानवीय जीवन हे निरामय निरोगी रोगरहित सुंदर दीर्घ आणि स्वस्थ होते। शारीरिक मानसिक आत्मिक बल संपादनार्थं योगः अतीव लाभप्रदः एव। शारीरिक मानसिक आत्मिक बल संपादित करण्यासाठी योग हा अतिशय लाभप्रद आहे। संयुक्त राष्ट्र महासभया म्हणजे युनोने जून मासस्य 21 दिनांकः 21 जून हा विश्वयोग दिवस हा घोषित हा विश्वयोग दिवस म्हणून घोषित केला आहे। प्रस्तुत पद्यांशः हटयोग प्रदीपिका नामना ग्रंथात उद्धृतः अस्ति। हा प्रस्तुतचा पद्यांश हटयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथातून उद्धृत केला आहे। पंचदशे शतके 15 शतकात स्वात्माराम योगी महोदयेन स्वात्माराम योगी महोदयांनी एषः ग्रंथः रचितः हा ग्रंथ रचला आहे। ग्रंथस्य भाषा अतीव सरला सुबोधा च अस्ति। या ग्रंथाची भाषा अतिशय सरल सुबोध आहे। समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यसेत प्राज्ञो यथाशक्ति निरंतरम। समाधानाय म्हणजे समाधानासाठी, सौख्याय म्हणजे सुखासाठी, निरोगत्वाय निरोगीपणासाठी, हे सगळं पाहिजे कुठे? तर जीवने आपल्या जीवनामध्ये जर समाधान सुख निरोगीपणा हवा असेल तर प्राज्ञः म्हणजे विद्वानाने योगम एव अभ्यसेत योगाचाच अभ्यास करावा। कसा करावा? तर यथाशक्ती त्याच्या शक्तीप्रमाणे आणि निरंतरम सातत्याने। व्यायामेन के लाभाः भवन्ति? व्यायामाने कोणते लाभ होतात? यूयम कानी योगासनानी जानीथ? तुम्ही कोणती योगासने जाणता? विद्यार्थी मित्रांनो, योगासने अनेक आहेत, ती आपल्याला सहज पाहून जमण्यासारखी पण आहेत, पण कोणतंही योगासन हे मार्गदर्शकाच्या देखरेखीखालीच केलं गेलं पाहिजे। त्याचे फायदे तर अनेक असतात, पण कदाचित ते चुकलं तर त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागू शकतात। म्हणून कोणतंही योगासन करताना आपल्याला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजेत। या पाठामध्ये असलेली जी आसनं आहेत ती तुम्हाला प्रात्यक्षिकासहित करून दाखवलेली आहेत, त्याचं स्पष्टीकरणही केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हे नीट पहा। हठस्य प्रथमांगत्वात आसनम पूर्वमुच्यते, कुर्यात तत् आसनम स्थैर्यम आरोग्यम चांगलाघवम। हठस्य प्रथमम अंग, हठाचं पहिलं अंग आसन आसन आहे। तत् प्रथमम उच्यते, ते तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं जात आहे। आसनम स्थैर्यम आरोग्यम अंगलाघवम च कुर्यात। या आसनामुळे काय फायदे होतात? तर शरीराला स्थैर्य प्राप्त होते, आरोग्य प्राप्त होते आणि अंग लाघवम म्हणजे शिडशिडीतपणाही आपल्या शरीराला येतो, आपल्या शरीरातला अतिरिक्त मेद जो असतो तो निघून जातो। चला तर मग पहिलं आसन पाहूयात। वामोरूपरी दक्षिणंच चरणं संस्थाप्य वामन तथा दक्षोरूपरी पश्चिमेन विधिना धृत्वा कराभ्यां दृढम। अंगुष्ठौ हृदये निधाय चिबुकं नासाग्रमालोकयेत् एतत् व्याधि विनाशकारी यमिनाम पद्मासनम प्रोच्यते। वाम उरु उपरी दक्षिणम चरणम संस्थाप्य, डाव्या मांडीवर उजवा पाय ठेवून, दक्ष उरु उपरी वामम चरणम संस्थाप्य, उजव्या मांडीवर डावा पाय ठेवून, पश्चिमेन विधिना कराभ्याम दृढम अंगुष्ठौ धृत्वा। पश्चिमेन विधिना म्हणजे मागच्या बाजूने दोन्ही हातांनी, दृढम म्हणजे व्यवस्थितपणे, अंगुष्ठौ धृत्वा दोन्ही पायांचे अंगठे पकडून, हृदये चिबुकम निधाय नासाग्रम आलोकयेत। नासाग्रम आलोकयेत म्हणजे नाकाचा शेंडा पाहत हृदये चिबुकम निधाय हृदयाशी हनुवटी ठेवून। एतद यमिनाम व्याधिविनाशकारी पद्मासनम प्रोच्यते। एतद म्हणजे हे, यमिनाम म्हणजे योग्यांचे, व्याधिविनाशकारी रोग नष्ट करणारे
पद्मासनम प्रोच्यते, पद्मासन म्हटले जाते। पादांगुष्ठौ तु पाणिभ्याम गृहीत्वा श्रवणावधि धनुराकर्षणं कुर्यात् धनुरासनम उच्यते। पाणिभ्याम पादांगुष्ठौ गृहीत्वा, पाणिभ्याम म्हणजे दोन्ही हातांनी, पादांगुष्ठौ गृहीत्वा दोन्ही पायांचे अंगठे पकडून, श्रवणावधि धनुराकर्षणं कुर्यात्, श्रवणामधि म्हणजे कानापर्यंत, धनुराकर्षणं कुर्यात् धनुष्याप्रमाणे शरीर वाकवणे, तत् धनुरासनम उच्यते, त्याला धनुरासन असे म्हणतात। प्रसार्य पादौ भुविदंड रूपौ दौर्भ्याम पदाग्र द्वितयं गृहीत्वा जानो परिन्यस्त ललाट देशो वसेदिदं पश्चिमतानमाहुः। भुवि पादौ दंड रूपौ प्रसार्य, जमिनीवर पादौ म्हणजे दोन्ही पाय, दंड रूपौ प्रसार्य काठीप्रमाणे ताठ पसरून, दोर्भ्याम हस्ताभ्याम दोन्ही हातांनी, पदाग्र द्वितयं गृहीत्वा पायाचे अग्र, अग्र म्हणजे दोन्ही अंगठे, गृहीत्वा म्हणजे पकडून धरून, जानु उपरी गुडघ्यावर, न्यस्त ललाट देशहा वसेत, न्यस्त ललाट देशहा म्हणजे कपाळाचा भाग टेकवून वसेत, कपाळाचा भाग टेकवून ठेवणे। इदं पश्चिमतानम आहुः, हेच पश्चिमतान म्हटले जाते, यालाच पश्चिमोत्तानासन असे देखील म्हणतात। वामोरु मूलार्पित दक्षपादम जानोर बहिवेष्टित वामपादम प्रगृह्य तिष्ठेत परिवर्तितांगः श्रीमत्स्यनाथो दितमासनम स्यात्। विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला मत्स्येंद्रासन जे आहे ते पूर्ण करून दाखवलेलं आहे, त्यामुळे पाय पोटापाशी घेतलेला आहे। आपल्या श्लोकामध्ये तसे वर्णन नाहीये, आपल्या श्लोकामध्ये पाय खाली घेतल्याचं वर्णन आहे। वामोरु मोलार्पित दक्षपादम, वाम म्हणजे डाव्या मांडीच्या खाली उजवा पाय ठेवावा। जानो बही वेष्टित वामपादम, डावा पाय उजव्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला वेढलेला ठेवून, प्रगृह्य परिवर्तितांग हा तिष्ठेत, आपलं अंग चेहऱ्यासह डाव्या बाजूला वळवून तसेच थांबावे। तत् श्री मत्स्यनाथोदितमासनम स्यात्, तेच श्री मत्स्यनाथोदितमासन होय, यालाच मत्स्येंद्रासन असे देखील म्हणतात। उत्तानम शववत भूमौ शयनंतत शवासनम शवासनम श्रमहरम चित्त विश्रांती कारकम। विद्यार्थी मित्रांनो, हे शवासन विद्यार्थ्यांसाठी काय, सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त आहे। अभ्यासातली एकाग्रता, मन एकाग्र होणं, यासाठी या आसनाचा फार चांगला उपयोग होऊ शकतो। भूमौ उत्तानम शववत शयनम तत् शवासनम, जमिनीवर शववत म्हणजे प्रेताप्रमाणे, उत्तानम म्हणजे उताणे झोपावे, तेच शवासन होय। शवासन हे श्रम परिहार करणारे आणि चित्त विश्रांतीकारकम, मनाला विश्रांती देणारे आहे। अत्याहारः प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहः जनसंगश्च लौल्यंच षड्भिर् योगो विनश्यति। विद्यार्थी मित्रांनो, हा योग कोणाला जमत नाही किंवा कोणाला साधत नाही त्याचं वर्णन या श्लोकात केलं आहे। अत्याहारः म्हणजे जो जास्त खातो, ज्याचा आहार अतिशय जास्त आहे, त्याला योग साधत नाही। त्यानंतर प्रयास, प्रयास म्हणजे सतत उद्योग करणाऱ्याला, ज्याच्या शरीराच्या हालचाली आधीच जास्त आहे, त्याला योगासनांमुळे जास्त दमायला होऊ शकतं, जास्त त्रास होऊ शकतो। त्यानंतर प्रजल्प हा जो जास्त बडबड करतो, त्यालाही योग साधत नाही। नियमाग्रह हा नियमांचा अतिरेक, नियमांचा दुराग्रह हा देखील योग साधू देत नाही। त्यानंतर जनसंग हा म्हणजे वाईट लोकांची संगती आपल्याला योगापासून परावृत्त करत असते। लौल्यम म्हणजे अस्थिरपणा, चंचलपणा, या सहा गोष्टींनी योगाचा नाश होतो, अशा विद्यार्थ्याला योग साधत नाही।
येन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि पादौ हस्तौ जानुनि द्वे उरश्चाथ ललाटकम् अष्टाङ्गेन स्पृशेद्भूमिं साष्टाङ्ग प्रणतिश्च सा आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते।